हॅलो आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बागेसाठी केलेली ऑनलाईन शॉपिंग बघणार आहोत. फ्रेंड्स, आधीच क्लिअर करते, हे पेड प्रमोशन नाही आहे. मी ऑनलाईन केलेली शॉपिंग मला खरंच कशी वाटली त्याचा रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर बघू शकताय, द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअर असं त्या ऑनलाईन साईटचं नाव आहे. ऍक्च्युली मी अनबॉक्सिंग करणार होते, पण माझ्या छोट्या मुलीला खूप उत्सुकता होती, त्यामुळे माझ्या आधी तिनेच हे पॅकेट उघडून पाहिलेलं आहे. चला तर आता आपण एक एक वस्तू इथे बघूयात. हे सिलिंग ट्रे, हे आहेत फ्लॉवर सीड्स. त्यांचं पॅकिंग ही खूप छान होतं. या सिलिंग ट्रेला पण त्यांनी असा एक पुठ्ठा कव्हर केला होता. तसंच हे आहे पॉट मिल म्हणून, हे आहे परलाइट. आणि या 9 इंचाची ही ग्रो बॅग आपल्याला फ्री मिळालेली आहे, आपण जी काही शॉपिंग केली आहे ना त्याच्यावर. हे पहा मित्रमैत्रिणींनो, इथे तुम्हाला अंदाज येऊ शकतो साधारण ही एवढ्या उंचीची दिसते बरोबर. तर हा आहे आपला पहिली वस्तू, म्हणजे मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती आहे सीडलिंग ट्रे. मी प्रथमच सीडलिंग ट्रे मागवती आहे, नाहीतर यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, मी आपल्या ज्या वेस्ट पिशव्या असतात त्याच्यामध्येच शक्यतो कटिंग्स किंवा सीड्स ग्रो करण्याचा प्रयत्न करते. म्हटलं यावेळेस जरा बघूयात आपण ऑनलाईन. हे 4 खणांचा सुरुवातीला मागवलाय, तर हा 4 खणांचा सीडलिंग ट्रे मला पडलेला आहे 13.50 रुपये अशी. तर हे आहे परलाइट. तर परलाइटविषयी थोडक्यात जाणून घेऊ. परलाइट हे कुठल्याही प्रकारच्या मातीचा प्रकार नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं खत पण नाही आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एअर ऑफ द सॉइल, म्हणजे मातीसाठीची हवा असं म्हणू शकतो. म्हणजे मातीमध्ये जर तुम्हाला हवा खेळती ठेवायची असेल तर याचा उपयोग तुम्ही करू शकता याच्यामध्ये, आणि याच्यामुळे पाण्याचा निचरा पण चांगला होतो. तर हे 100 ग्रॅम परलाइट मला 49 रुपयांना पडलेले आहे. तर आपली पुढची तिसरी वस्तू आहे पॉट मिल. पॉट मिल म्हणजे तुम्ही एखाद्या रोपासाठी जेव्हा एखादी कुंडी तयार करत असता मातीचे मिश्रण तयार करून, तेव्हा त्या एका कुंडीसाठी लागणाऱ्या मातीच्या मिश्रणामध्ये तुम्ही काय काय वस्तू ॲड करू शकता ते या एका पॅकेटमध्ये त्यांनी दिलेले आहेत. तर या पॉट मिलमध्ये आपण काय काय तेच बघणार आहोत. याच्यातल्या वस्तू मी सगळ्या बाहेर काढल्या आहेत. पॅकिंग बघू शकताय तुम्ही, चांगल्या रीतीने केले. ही एक शेणाची गौरी आहे, काउडंग केक. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या पॉट मिलमध्ये ज्या मी वस्तू दाखवल्या होत्या त्या देखील तुम्ही बघू शकताय. ह्या अशा झिपलॉकच्या प्लास्टिक बॅगमध्ये त्यांनी पॅक करून एका कागदी पिशव्यांमध्ये आपल्याला पॅक करून दिलेले आहेत. हे पहा, हे आहे व्हर्मी कंपोस्ट, हे दिसतंय परलाइट, परत दाखवते, हे नीम पावडर, हे इप्सम सॉल्ट, आणि हे आहे सीवीड. हे पहा, हे काळे काळे दाणे दिसत आहेत गोल गोल, तर हे आहेत सीवीड. याप्रमाणे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता, या सहा गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या प्रत्येक कुंडीचं मिक्सचर बनवून तुमचं प्लांट शिफ्ट करू शकता. आहे की नाही छान. तर हे पॉट मिल मला, म्हणजे हे एक पॅकेट मला 63.75 रुपयाला पडलेलं आहे. आता ही चौथी वस्तू आहे. चौथी वस्तू म्हणजे पुढची वस्तू आपली आहे. आता पुढच्या वस्तू आहेत फ्लॉवर सीड्स. त्याही आहे बघा, त्यांनी अशा पॅकेटमध्ये झिपलॉक बॅगमध्ये हे केलेले आहे. तर मित्रमैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकताय, आता पहिले सीड्स आपण जे बघणार आहोत ते आहे गझानियाचे फ्लॉवर सीड्स आहेत. 10 सीड्स त्याच्यामध्ये क्वांटिटी दिलेली होती. हे पहा, या अशा प्रकारचे दिसतात. हे बघा, त्याला वरती केसाळ पांढरा आवरण आहे. जे काही फ्लॉवर सीड्स मी मागवलेले आहेत ते पर पॅकेट मला 20 रुपये पडलेले आहेत. दुसरे सीड्स आहेत कार्नेशन मिक्स, कार्नेशन फ्लॉवरचे सीड्स. ह्याचे सीड्स असे दिसतात. याच्यामध्ये 20 सीड्सची क्वांटिटी आहे. तर पुढचे सीड्स आहेत वेनेडियम फ्लॉवर सीड्स ऑरेंज कलरमध्ये. वेनेडियमचे पण 10 सीड्स सांगितलेत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये. हे पहा, त्याचे असे असतात वेनेडियमचे, किती बारीक बारीक आहेत. पुढचे आहेत हेलिक्रेसम म्हणून,
हेलिक्रिसम फ्लॉवर सीड्स, तर त्याचे फ्लॉवर सीड्स बघा, तुम्ही बघू शकताय असे दिसतात. पुढचे आहेत गलार्डिया, गलार्डिया फ्लॉवर सीड्स, याचे पण 10 सीड्स त्यांनी क्वांटिटी दिलेली आहे. आणि हे आहे सर्वात शेवटी स्वीट पी, स्वीट पी म्हणजे शोभेचे मटारचं शेंग, याचे आहेत 5 सीड्स. हे बघा, स्वीट पी, हे स्वीट पी फ्लॉवर्स हे सीड्स पासून कसे ग्रो करायचे, त्याची कशी काळजी घ्यायची, त्याच्यावर कशी फुलं येतात आणि त्याच्यापासूनच परत कसेच आपण सीड्स कसे कलेक्ट करू शकतो, याविषयीचे तिन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्याची लिंक देईल. माझ्याकडे त्यावेळेस पांढऱ्या कलरमध्ये आले होते, आता ह्यावेळेस जर वेगळा कलर मिळेल का हे पाहण्यासाठी मी हे सीड्स परत रिपीट केलेले आहेत. तर आणि लास्ट मी ऍक्च्युअल 6 मागवले होते, त्याच्यावर हे त्यांनी इथे बघू शकता हे फ्री सीड्स दिलेत, फ्री. त्याच्यावर आपल्याला एक पॅकेट पण त्यांनी फ्री दिलेले आहे कॅमोमाइल सीड्सचं आहे. आणि क्वांटिटी तर खूपच आहे, कारण नाजूक दिसत आहेत त्याचे सीड्स. हे बघा, हे तर मला खरं हे खरोखरच सरप्राईज होतं. मला एवढं माहिती होतं की ही ग्रो बॅग याच्यावर फ्री मिळणार आहे आपल्याला. थोडक्यात मी 4 वस्तू ऑनलाईन मागवल्या होत्या, 6 प्रकारच्या फ्लॉवर सीड्स, त्याच्यावर 1 सीड्स आपल्याला फ्रीमध्ये मिळालेलं आहे. हे 4 खणांचं सीडलिंग ट्रे, एक पॉट मिल आणि चौथं आहे परलाईट. तर आपली ही टोटल खरेदी 246.25 रुपये इतक्या किमतीला पडलेली आहे आणि त्याच्यावर ही काळी ग्रो बॅग आपल्याला फ्री मिळालेली आहे. फ्लॉवर सीड्स व्यतिरिक्त त्यांच्या साईटवर व्हेजिटेबल सीड्स पण आहेत, गार्डनिंगशी रिलेटेड सगळ्या लागणाऱ्या वस्तू किंवा मिनिएचर गार्डनसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू वगैरे भरपूर काही वस्तू आहेत, तर मला तरी आवडलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्या साईटला एकदा भेट देऊन पहा. त्यांच्या साईटला भेट दिल्यानंतर तुम्ही काय काय वस्तू परचेस केल्यात, म्हणजेच खरेदी केल्यात, ते माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका, कमेंटमध्ये सांगा. चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.